नमस्कार मित्रांनो, मराठी संस्कार चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आपल्यासाठी या व्हिडिओमध्ये आयुष्यातील सुंदरता वाढवणारे विचार, सुंदर विचाराचा संग्रह पार्ट 2 घेऊन आलो आहे. त्यामुळे हा व्हिडिओ थोडा वेळ काढून नक्की ऐका. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात. आव्हाने स्वीकारा, आवडत्या गोष्टीसाठी खर्च करा, आवडत्या लोकांना वेळ द्या, पोट दुखेपर्यंत हसा, मनसोक्त नाचा, अगदी लहान बाळासारखं वागा. कारण मृत्यू हा जीवनातला सर्वात मोठा लॉस नाही, लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला जिवंतपणा मेलेला असतो. एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर झिजते. काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तम आहे. दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, ते तुमचा परिचय देते. इम्पॉसिबल शब्दाला नीट पहा. हा स्वतःच म्हणतो आय एम पॉसिबल. फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदला. मन गुंतायला वेळ लागत नाही, मन तुटायलाही वेळ लागत नाही. वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला. आयुष्य फार लहान आहे. जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना, आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा. जीवनात अडचणी येणे हे पार्ट ऑफ लाईफ आहे, आणि त्यातून हसत बाहेर पडणे ही आर्ट ऑफ लाईफ आहे. यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं. कारण यशाची व्याख्या लोक ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो. आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात, फरक एवढाच. आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच माणसे दिसतात. एका फुग्यावर लिहिलेले सुंदर वाक्य, जे आपल्या बाहेर आहे ते नाही तर जे आपल्या आतमध्ये आहे ते आपल्याला उंच घेऊन जाते. सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही, परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्की मिळेल. कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव कधी चुकीचा असू शकत नाही. कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे आणि अनुभव आपल्या जीवनातील सत्य आहे. वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. निवड आपली आहे. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हेही सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा हकातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते.
मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नाही, म्हणून नेहमी आनंदी राहा। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांग। तसेच हा व्हिडिओ पार्ट 2 आहे, हे सिरियल पार्ट 5 पर्यंत चालणार आहे, त्यामुळे चॅनलला आताच सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच मित्रांनो, आमचा मराठी संस्कार फेसबुक पेज आहे, ते सुद्धा तुम्ही लाईक करून घ्या, कारण त्या पेजवर मी रोज नवनवीन विचार शेअर करीत असतो। धन्यवाद।